अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक असलेला आरोपी जेलमधून आजारपणाच्या नावाखाली बाहेर पडतो आणि त्यानंतर ज्या आरोपासाठी अटक झाली ते अंमली पदार्थाचे रॅकेट उघडपणे चक्क हॉस्पिटलमधून चालवतो. इतकंच नाही तर हॉस्पिटलमध्येच बाहेर पुरवण्यासाठी अंमली पदार्थ मागवतो आणि हे उघड केलं येतं तेव्हा चक्क हॉस्पिटलमधून तो पळूनही जातो. ही सिनेमातली वाटावी अशी घटना घडली ती आपल्या पुण्यामध्ये, तेही सरकारी असणाऱ्या ससून रुग्णालयात. आणि हे प्रकरण थोडं तोडकं नाही तर 300 कोटींच्या MD ड्रग्ज तस्करीचं असल्याचं समोर आल्याने पोलीस यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या. MD ड्रग म्हणजे नेमकं काय, त्याचं पुण्याच्या ससून रुग्णालयाशी नेमकं कनेक्शन काय, हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहत आहे बोलबिंदास. पुण्यातील ससून रुग्णालयातून MD ड्रग्जचं रॅकेट चालवणारा ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी पसार झाला. 3 जून 2023 पासून ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. 2 दिवसापूर्वी ललित पाटीलचा भाऊ आणि ड्रग्जच्या कारखान्यातील पार्टनर भूषण पाटील याला पुणे पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये पुणे पोलिसांनी भूषणच्या मुसक्या आवळल्या. मात्र या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील अजूनही फरार आहे. त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी 10 पथकं स्थापन केली आहेत, मात्र अजूनही ललित पाटील पोलिसांच्या हाती लागत नाही. आता अटक करण्यात आलेला भूषण पाटील हा ललित पाटीलचा भाऊ असून तो MD ड्रग्ज बनवण्याच्या कारखान्यातील पार्टनरसुद्धा आहे. पुणे पोलिसांसह मुंबई आणि नाशिक पोलीसही ललित पाटील आणि भूषण पाटील या दोघांच्या मागावर होते. काही दिवसांपूर्वी साकीनाका पोलिसांनी 300 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. या प्रकरणात भूषण पाटील याचा शोध पोलीस घेत होते. आता त्याचीच पाळमुळं ससूरमध्ये दाखल असलेल्या आणि तिथून पसार झालेल्या ललित पाटील यांच्यापर्यंत येऊन पोचली. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते पहा, यासाठी आपल्याला थोडंसं महिनाभर पाठीमागं जावं लागेल. पुण्यातल्या ससून रुग्णालयापासून काही अंतरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. या परिसरात 30 सप्टेंबरला एका हवालदाराला एक माणूस पाठीवर बॅग घेऊन संशयास्पदरित्या फिरत असताना दिसला. संशय आल्याने हवालदाराने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याचं नाव होतं सुभाष मंडल आणि त्याच्याकडं 225 कोटी रुपयांचं 2.25 किलो मेपेड्रॉन किंवा MD ड्रग सापडलं. सुभाष मंडल हे ड्रग घेऊन कुठे चालला होता, त्याच्याकडे हे ड्रग कुठून आलं याची चौकशी केल्यावर त्याच्याकडून रुग्णालयात दाखल असलेल्या ललित पाटीलचं नाव पोलिसांना समजलं. चक्क ससून रुग्णालयातून कैदेत असलेल्या आरोपीकडून अंमली पदार्थाचं रॅकेट चालवलं जात असल्याचं उघड झालं. हे ड्रग सापडलं आणि त्याच दिवशी ललित पाटील पोलिसांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पसार झाला. ललित पाटील मूळचा नाशिकचा. 2020 मध्ये त्याला अंमली पदार्थाच्या तस्करीच्या प्रकरणात अटकसुद्धा झाली होती. ते प्रकरण तेव्हा देखील गाजलं. कोरोना काळात देखील त्याच्याकडून अंमली पदार्थाची तस्करी चालूच होती. या दरम्यान पिंपरी चिंचवड पोलिसांनी 20 किलो MD ड्रग्ज पुण्याजवळच्या चाकणमध्ये पकडलं होतं. त्यातून MD ड्रग्जचे मोठे रॅकेट उकडकीस आलं. यातला मुख्य आरोपी होता छोटा राजन गँगशी संबंधित असणारा 42 वर्षाचा तुषार काळे. तुषार काळे एका खुनाच्या प्रकरणात जेलमध्ये होता. या अटकेत त्याने जेलमध्ये नायजेरियन नागरिकांशी संपर्क करत अंमली पदार्थाचा व्यवसाय सुरू केला. यानंतर त्याने चक्क चाकरमत परिसरात एक जागा भाड्याने घेऊन कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीच्या माध्यमातून तो MD ड्रग्ज बाहेर पोचवू लागला. मात्र काळे याचा मास्टरमाइंड होता ललित पाटील. ललित पाटीलला अंमली पदार्थाचा पुरवठाच नाही तर ते तयार करण्याचं तंत्र देखील चांगलंच ज्ञात होतं. काळेला अटक झाल्यानंतर पोलिसांना सापडलेल्या 1 कोटी रुपयांमध्ये 25 लाख रुपये पोलिसांनी ललित पाटीलच्या नाशिकच्या घरातून ताब्यात घेतले होते. 10वीपर्यंतचं शिक्षणही पूर्ण न केलेल्या ललित पाटीलची मूळची आर्थिक परिस्थिती देखील खूप काही चांगली नव्हती किंवा श्रीमंतीची नव्हती. मात्र अचानक त्याच्याकडे आर्थिक सुबत्ता इतक्या प्रमाणात आली कशी? तो वेगवेगळ्या महागड्या गाड्या वापरत होता. 2020 मध्ये ललित पाटीलला अटक झाली, त्यानंतर तो एरोडा जेलमध्ये कैदेत होता. पण गेले 4 महिने तो सातत्याने विविध आजारांची कारणे देत असून ससून रुग्णालयात वाऱ्या करत होता, म्हणजे ससून रुग्णालयात ॲडमिट होत होता. दरवेळी त्याचे आजार देखील बदलत होते आणि त्यामुळे ससूनमधल्या मुक्काम देखील त्याचा वाढत चालला होता. एरोड्यामधून पाटीलला ससून रुग्णालयात आणलं गेलं ते TB उपचारासाठी. मात्र त्यानंतर त्याच्यावर हार्नियाचे उपचार करण्यात आले. सध्या अल्सरच्या त्रासासाठी तो ससून रुग्णालयामध्ये दाखल होता आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार होती. त्याचं वारंवार रुग्णालयात दाखल होणं आणि तिथला वाढता मुक्काम
यावर तुरुंग प्रशासनाने आक्षेप घेतला होता. मात्र त्यानंतर देखील ललित पाटील तब्बल 4 महिने रुग्णालयातच होता. ललित पाटीलने ससून रुग्णालयात गेल्यावर 2 आयफोन मिळवले. यातल्या एका फोनची किंमत साधारण 1,00,000 रुपये आहे. याचाच वापर करून तो हे रॅकेट चालवत होता. हे अंमली पदार्थ पोहोचवण्यासाठी त्याने रौफ रहीम शेख याला हाताशी धरलं होतं. शेखच्या माध्यमातून ससूनमधून तो अंमली पदार्थ पुरवायचा. या शेखकडेच हे पदार्थ पोहोचवण्यासाठी मंडल ते घेऊन जात होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर पाटील, रौफ आणि मंडल या तिघांविरोधात पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. 1 ऑक्टोबरला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 3 ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करायची असल्याने ललित पाटील रुग्णालयातच मुक्कामी होता. शस्त्रक्रियेच्या आदल्या दिवशी एक्सरे काढण्यासाठी त्याला एक पोलीस हवालदार ससून रुग्णालयाच्या ग्राउंड फ्लोअरवर घेऊन गेला आणि त्यावेळी पोलिसाच्या हाताला झटका देऊन पाटील तिथून फरार झाला. ससून बाहेर येत त्याने रिक्षा पकडल्याचे त्याला आणलेल्या पोलिसाने जबाबात म्हटले. मात्र इथे घोळ आहे, कारण नंतर हाच पोलीस हवालदार ज्या दिशेने ललित पाटील ससूनमधून बाहेर चालत गेला तिकडे पोलीस हवालदार देखील चालत गेल्याचं CCTV फुटेजमध्ये पोलिसांना कळालं. ललित पाटील हा पुढे रावेतला गेला. रावेतमधून त्याला कार न्यायला आली होती. कारने तो मुंबईच्या दिशेने निघून गेला. आता पोलिसांच्या विविध तुकड्या त्याचा शोध घेत आहे. तो रुग्णालयात असताना तिथून हे अंमली पदार्थाचे रॅकेट कसे चालवत होता याबाबत चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे साकीनाका परिसरात 300 कोटींचं MD ट्रक सापडलं. त्याची पाळमुळं देखील आता ललित पाटीलपर्यंत येऊन पोचलेत. ललित पाटील पसार झाला त्यावेळी ससून रुग्णालयात 112 गार्ड ड्युटीवर होते. त्यांच्याकडे या कैद्यांच्याच वॉर्डची देखरेख करण्याची जबाबदारी होती. या सर्वांची पोलिसांच्या मार्फत चौकशी करण्यात येत आहे. तर 9 पोलिसांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणाला राजकीय वळण देखील मिळालं आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ललित पाटील याला ससूनमध्ये उपचार मिळावे यासाठी ससून व्यवस्थापनाला मंत्री दादा भुसे यांनी संपर्क केला होता असा आरोप देखील केला आहे. त्यानंतर भुसे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा ललित पाटील यांचा एक फोटो व्हायरल करण्यात आला. त्यामुळे आता या प्रकरणाचा संबंध कुठेपर्यंत पोहोचतो हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे. पुण्यासारख्या शहरात येऊन शहराच्या मध्यवर्ती भागात तेही सरकारी रुग्णालयातून ड्रगचे रॅकेट चालवणे म्हणजे तरुणाईला व्यसनांच्या खाईत घेऊन जाणारेच आहे. आता यावरून चांगलाच वाद रंगला असून याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.